उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे बायोमेडिकल वेस्ट प्लांट तसेच नवीन जनरेटर उद्घाटन सोहळा। श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले, बागमांडले, हरिहरेश्वर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे बोलताना कोविड-19 काळात आरोग्य यंत्रणेकडून केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे सांगण्यात आले। तसेच नवीन जनरेटरच्या उपलब्धतेमुळे रुग्णालयात ऑपरेशनच्या वेळी ऑक्सिजनची लाईटची कमतरता भासू नये म्हणून जनरेटरचा उद्घाटन सोहळा आज करण्यात आला। तसेच रुग्णालयात ऍडमिट असलेल्या रुग्णांचे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर विजेअभावी होणारे हाल आता होणार नाहीत। बायोमेडिकल वेस्ट प्लांटमुळे रुग्णालयातील वेस्टेज असलेला सलाईन, सुई इत्यादी सफाई कर्मचाऱ्यांना हाताळताना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी आपण ही सुविधा उपलब्ध करीत आहोत असे यावेळी सांगण्यात आले। ड्युरा सिलेंडर व इतर सुविधा कमी कालावधीमध्ये करून दिल्याबद्दल म्हात्रे यांचेही आभार मानले आहेत। तसेच रुग्णालयातील वापरात येणाऱ्या वस्तू कचऱ्यात न टाकता मशीनमध्ये टाकून त्यापासून पावडर तयार होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष फैजल हुरजूक, डॉक्टर मधुकर ढवळे, प्रांत अधिकारी अमित शेडगे, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, नगरसेवक सुनील पवार, बाळकृष्ण चाचले तसेच रुग्णालयातील कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सहज समाचारसाठी मकसूद नजरी, श्रीवर्धन।